नमस्कार, मी संदीप. छत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या आठवणींच्या मालिकेतली आजची आठवण आहे शाहू महाराजांच्या व्यवहारज्ञानाची. कोल्हापूर संस्थान एक छोटं संस्थान होतं, त्यामुळं कोल्हापूरच्या उत्पन्नाचे स्रोतही छोटे होते. त्यामुळं शाहू महाराज स्वतः महाराज झाल्यापासून प्रशासनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि कारभाराची घडी बसवण्यासाठी शाहू महाराजांनी हुजूर कार्यालयाची स्थापना केली होती. या हुजूर कार्यालयाच्या चिटणीसपदी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कार्यतत्पर अशा रघुनाथ व्यंकोजी सबनीस यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याचबरोबर या हुजूर कार्यालयामध्ये शाहू महाराजांनी निवडक आणि वेचक माणसांचा समावेश केला होता. प्रशासनाला गतिमानता आणण्यासाठी आणि सुसूत्रता आणण्यासाठी जरी शाहू महाराजांनी हे केलं असलं, तरी प्रशासनाची मुख्य कणा जो आहे तो त्या कारकून आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक होते. कोल्हापूरचे माजी दिवाण माधवराव बर्वे यांच्या काळामध्ये आलेली नोकरशाहीला सुस्तपणा याचं हे एक उदाहरण आहे. शाहू महाराज खाजगीतला व्यवहार तपासत असताना शाहू महाराजांच्या असं लक्षात आलं की 12 शेवग्याच्या शेगांच्या म्हणजे 1 डझन शेवग्याच्या शेगांचं बिल 12 आणे लावण्यात आलं होतं. शाहू महाराजांना थोडंसं आश्चर्य वाटलं, बाजारामध्ये एवढा दर नव्हता. शाहू महाराजांनी कारकुनाला पटकन बोलवलं आणि विचारलं की या शेंगा कुणी आणल्या. कारकुनानं ज्या नोकरानं या शेंगा आणल्या होत्या त्याला बोलवून आणलं आणि शाहू महाराजांच्या समोर दोघंही उभं राहिले. शाहू महाराजांच्या समोर तो नोकर उभा राहिल्यानंतर शाहू महाराजांनी विचारलं की केवढ्याला शेंगा आणल्यास. तो नोकर म्हणाला, बारा आणायला. शाहू महाराज म्हणाले की किती पैसे दिलेस. हे विचारल्यानंतर मात्र तो नोकर चपपला, कारण शाहू महाराज प्रत्यक्ष पैशाबद्दल विचारतील असं त्याला वाटलं नाही. त्याच्या बोलण्यामधला विसंगतपणा शाहू महाराजांनी ओळखला आणि नक्की काय झालं होतं हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं. शाहू महाराज पुढे त्याला म्हणाले की अरे, बाजारामध्ये 1 आण्याला 4 ते 5 शेंगा येतात आणि इथं तुम्ही 1 डझन शेवग्याच्या शेंगाचं बिल 12 आणे लावलेलं आहे. शाहू महाराजांनी दिलेलं हे उत्तर ऐकून तो नोकर आणि कारकून दोघांचीही अवस्था खूप गंभीर झाली. दोघांनाही दरदरून घाम फुटला, कारण शाहू महाराजांना प्रत्यक्ष इतकं व्यवहारामधलं माहिती असेल असं दोघांना वाटलं नव्हतं. पण याचं कारण महत्त्वाचं असं होतं की शाहू महाराज जरी प्रत्यक्ष बाजारामध्ये जात नसले तरी शाहू महाराजांना भेटायला येणारे लोक हे वेगवेगळ्या स्तरातले होते. त्यामध्ये शेतकरी किंवा जे भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे असेही लोक शाहू महाराजांना भेटत होते. आणि ज्या वेळेला हे लोक शाहू महाराजांना भेटायला येत होते त्यावेळेला शाहू महाराज त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारत होते आणि या गप्पांच्या माध्यमातून शाहू महाराज या सगळ्या गोष्टी जाणून घेत असत. आणि त्यामुळं प्रत्यक्ष जरी शाहू महाराज बाजारात जात नसले तरी त्यांना बाजारातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती. ज्या वेळेला नोकराच्या आणि त्या कारकुनाच्या हे लक्षात आलं त्यावेळेला दोघांचेही धाबे दणाणले. पण शाहू महाराजांचं एक तत्व होतं की कधी कुणाच्या नोकरीवर गदा आणणं किंवा कुणाच्याही रोजीरोटी हिसकावून घेणं हे शाहू महाराजांना मान्य नव्हतं. शाहू महाराजांनी त्या नोकराची म्हणजे झालेल्या चुकीबद्दल शिक्षा करणंही गरजेचं होतं आणि त्यामुळं शाहू महाराजांनी त्या नोकराची रवानगी घोड्याच्या पागा ज्या होत्या त्या पागांच्यामध्ये घोड्याची लीद साफ करण्यासाठी त्याची रवानगी केली. आणि जो तो कारकून होता त्यालाही त्याच्या चुकीची शिक्षा मिळावी यासाठी त्याचं खातं बदलण्यात आलं. शाहू महाराजांच्या आयुष्यातला किंवा शाहू महाराजांच्या आठवणीतला हा एक प्रसंग आपल्याला सांगतो की शाहू महाराज स्वतः छत्रपती असूनसुद्धा त्यांना व्यवहारातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं इतकं बारीकसं ज्ञान होतं आणि त्याच्यामुळंच कोल्हापूर संस्थानाची इतकी प्रगती होऊ शकली. कारण कोल्हापूर संस्थानाचं उत्पन्न कमी असूनसुद्धा अशा पद्धतीनं छोट्या मोठ्या जे काही चुकीचे खर्च होते हे चुकीचे खर्च कमी केल्यामुळं शाहू महाराजांना लोकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना संस्थानामध्ये यशस्वीरित्या राबवता आल्या. आणि म्हणूनच कोल्हापूर संस्थान हे एक सामाजिकदृष्ट्या किंवा सामाजिक सुधारणांच्या दृष्ट्या अग्रगण्य ठरलं. शाहू महाराजांच्या आयुष्यातला हा एक छोटासा प्रसंग आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या रूपामध्ये नक्की सांगा. शाहू महाराजांच्या अशाच पद्धतीच्या आणखी आठवणी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.